तर ओबीसी आरक्षण रद्द होणं हे भाजपचं म्हणजेच मागच्या सरकारचं पाप आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केली आहे त्याचे परिणाम महाराष्ट्राप्रमाणे अनेक राज्य भोगतायत असंही नाना पटोले म्हणाले ओबीसी आरक्षण तर हे ओबीसीला राजकीय आणि सामाजिक मिळालंच पाहिजे या मताशी कुणाचंही दोमत राहू शकत नाही भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी मागच्या हे केलेलं पाप आहे दोन हजार सतरामध्ये त्याचे परिणाम आज आमचंच राज्य नाही तर देशातले अनेक राज्य भोगतात आहेत बी जे पी ऑलरेडीज हे आरक्षणविरोधी आहे हे ते मान्य करत नाही पण कृतीनं करतात